मागचे 2 ते 3 दिवस एकंदरच कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परत एकदा आपल्याला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस परत एकदा पाऊस सक्रिय असेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता घाट भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. रायगड म्हणा त्यांना सर्वांना ऑरेंज आहेत. पुण्यासाठी पण ऑरेंज अलर्ट आम्ही काल दिलेला होता. पुढच्या दोन दिवसासाठी आजच्या तारखेला जे पावसाचे आकडेवारी आले पुण्यामध्ये शिवाजीनगर तिथे ते 646 मिलीमीटर पाऊस संपूर्ण जून आणि जुलैमध्ये पडला आहे. तर जुलैमध्ये त्याची आकडेवारी सरासरीपेक्षा जास्त आहे आणि पावसाचं चित्र असं आहे की म्हणजे हा जो 646 मिलीमीटर पाऊस आहे हा परत एकदा सरासरीच्या लार्ज एक्सेस कॅटेगरीमध्ये मोडला जातो आणि पूर्वानुमान असं आहे की पुढचे 2 ते 3 दिवस एकंदरच कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परत एकदा आपल्याला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्ये पण काही ठिकाणी पाऊस असेल. चांगली गोष्ट आहे की परत एकदा मराठवाड्यामध्ये पण आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होताना दिसतोय. पुण्यासाठी पुढचे 2 ते 3 दिवस परत एकदा पाऊस सक्रिय असेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता घाट भागांमध्ये वर्तवण्यात आले. सातारा नाशिक या ठिकाणी पण अशाच प्रकारची परिस्थिती अपेक्षित आहे. सर काही अलर्ट आपण कुठल्या जिल्ह्यांना सध्या दिलेले आहे का? जे अलर्ट्स दिलेले आहेत ते सर्वसाधारणतः कोकणामधले आपले जे जिल्हे आहेत रायगडपासून ते सिंधुदुर्गपर्यंत आणि रायगड म्हणा त्यांना सर्वांना ऑरेंज आहेत. पुण्यासाठी पण ऑरेंज अलर्ट आम्ही काल दिलेला होता. पुढच्या दोन दिवसासाठी म्हणजे गेले 2 दिवस येलो अलर्ट आहे. पुण्यामध्ये घाट भागामध्ये सर्वसाधारणतः 70 ते 80 मिलीमीटर पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत गेल्या 24 तासांमध्ये. पण हा पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचं पूर्वानुमान नक्कीच हवामान विभागातर्फे वेळोवेळी देण्यात येईल. सर जसं तुम्ही म्हणाल की 108 तो राज्यामध्ये जर का आपण आकडेवारी बघितली तर माझ्यासमोरी तर आकडेवारी आहे. राज्यामध्ये तो सरासरीच्या 138% पाऊस आतापर्यंत झालेला आहे आणि चांगली गोष्टी आहे की तो चारही आपले जे सब डिव्हिजन्स आहेत म्हणजे कोकणमध्ये तो 41% सरासरीपेक्षा जास्त, मध्य महाराष्ट्रामध्ये तो 45% सरासरीपेक्षा जास्त आहे, मराठवाड्यामध्ये तो 27% जास्त आहे सरासरीपेक्षा आणि विदर्भामध्ये 36% सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. म्हणजे सर्वसाधारणतः संपूर्ण राज्यामध्ये आपण जर का बघितलं तर पाऊस लार्ज एक्सेस ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो एक्सेस किंवा लार्ज एक्सेस पाऊस जो आहे तो आपल्याकडे झालेला आहे आणि देशासाठी म्हटलं तर तो सरासरीच्या 102% आज पाऊस झालेला आहे. सर पुणे शहराची जर आपण अनुकूलता बघितली तर गेल्या काही दिवसांपासून आपण जर